वाक्याचे प्रकार पाहिलेले आहेत. वाक्याचे प्रकार पाहत असताना वाक्याचे प्रकार चार आहेत. एक म्हणजे पहिला घेतला आपण असर्वेटिव सेंटेंस म्हणजे विधान वाक्य, दुसरा घेतला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेंस म्हणजे उद्गारार्थी वाक्य, तिसरा घेतला आपण इंट्रागेटिव सेंटेंस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आणि चौथा आहे इम्पेरेटिव सेंटेंस म्हणजे आज्ञार्थी वाक्य. परंतु परीक्षेमध्ये विचारत असताना आपल्याला विधान वाक्याचं म्हणजे दोन प्रकार आहेत विधान वाक्याचे. एक म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेंस, अफर्मेटिव्ह सेंटेंस म्हणजे होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह सेंटेंस म्हणजे नकारार्थी वाक्य. अफर्मेटिव्हचे निगेटिव्ह करणे म्हणजेच अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह अँड निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह हा भाग आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. त्यानंतर आपण जाऊया एक्सक्लेमेटरी सेंटेंस म्हणजेच उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्याचे सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला आणि त्याचे आपण होमवर्क सुद्धा दिला. त्याच्यानंतर आपण जाऊया इंट्रागेटिव्ह सेंटेंस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार, एक आहे WH क्वेश्चन आणि दुसरा आहे यस नो टाईप क्वेश्चन. यस नो टाईप क्वेश्चनला दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे व्हर्बल क्वेश्चन आणि यस नो टाईप क्वेश्चन. आता आपल्याकडे प्रश्न असा आहे की सर व्हर्बल क्वेश्चन म्हणजे शाब्दिक प्रश्न वाक्य आणि यस नो टाईप म्हणजे यस किंवा नो, याला का म्हणतात यस नो टाईप क्वेश्चन? की या वाक्याचं जे उत्तर आहे ते यस किंवा नो मध्ये असतं म्हणून याला यस नो टाईप क्वेश्चन म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला यस नो टाईप क्वेश्चन बनवत असताना काय नियम लागतात, त्याची काय रचना असते, ते वाक्य कसं असते या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम आपण पाहत असताना आपण पाहूया व्हर्बल क्वेश्चन ऑब्लिक यस नो टाईप क्वेश्चन. म्हणजे ज्या वाक्याची म्हणजे आता सांगितलं मी की वाक्याची सुरुवात यस सहकारी क्रियापदाला होत असते आणि याचं जे उत्तर आहे ते यस किंवा नो मध्ये असतं. तर याचा जो पहिला नियम आहे, पहिला नियम कोणता आहे आणि कसं करायचं असते, तर हे विधान वाक्य असते, या विधान वाक्याला यस नो टाईप क्वेश्चन म्हणजे इंट्रागेटिव्ह मध्ये आपल्याला रूपांतर करावं लागते. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगत असताना यामध्ये एखाद्या आपल्याला सहकारी क्रियापद दिलेलं असते कंसामध्ये आणि बिगिनिंग विथ यस नो टाईप क्वेश्चन किंवा फ्रेम यस नो टाईप क्वेश्चन, फ्रेम इंट्रागेटिव्ह सेंटेन्स अशी आपल्याला तयारीत असते. सर्वप्रथम मी हे नियम सांगण्याच्या अगोदर तुम्हाला काही सांगू इच्छितो ते म्हणजे या वाक्यात सहकारी क्रियापद माहीत असणं आवश्यक आहे. जसे आपण सहकारी क्रियापद पाहिले टू बीचे रूप, टू बीचे रूप कोणकोणते, प्रेझेंट टेन्समध्ये ॲम इज आर, पास्ट टेन्समध्ये वॉज युअर. त्याच्यानंतर आपण टू हॅवचे रूप पाहिले, प्रेझेंट टेन्समध्ये हॅव आणि हॅज आणि पास्ट टेन्समध्ये हॅड. त्याच्यानंतर आपण टू डू, आता टू डूचे रूप हे सगळ्यात महत्त्वाचे आहे कारण या रूपाचा वापर एखाद्या वाक्यामध्ये सहकारी क्रियापद नसेल तेव्हा याचा वापर केला जातो. तर याच्यामध्ये तर मी तुम्हाला नियमामध्ये सांगितलं आहे तरी पण सांगण्याचा प्रयत्न करतो की साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डचचा वापर करायचा आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये डिडचा वापर करायचा. साध्या वर्तमान काळामध्ये जर क्रियापदाला यस किंवा आपण पाहिलं साध्या वर्तमान काळामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी असता करता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर त्या क्रियापदाला यस किंवा ई एस असतो तेव्हा डच घ्यायचा. डच घेतल्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं. जर आपण डू वापरत असेल तर त्याचा परिणाम क्रियापदावर होत नसतो. तिसरं आहे डी, क्रियापदाचं पास्ट टेन्स म्हणजे दिलेलं वाक्य, विधान वाक्य जर पास्ट टेन्सचं असेल, सिंपल पास्ट टेन्सचं असेल तर सहकारी क्रियापद नसेल तर त्या वाक्यामध्ये सहकारी क्रियापद घेत असताना डीड वापरायचं आणि क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं. या ठिकाणी पहिला जो नियम आहे आपण आता नियमाकडे वळूया. पहिला जो नियम आहे की या प्रकारच्या वाक्याची सुरुवात सहकारी क्रियापदाने करावी. म्हणजे विधान वाक्याचं यस नो टाईप क्वेश्चन करत असताना त्या वाक्यातील जे सहकारी क्रियापद आहे त्यांनी सुरुवात करावी आणि अध्य अक्षर कॅपिटल लिहावे आणि त्या वाक्यातील सहकारी क्रियापदाचं पहिलं अक्षर कॅपिटल लिहावे हा पहिला नियम. दुसरा नियम आहे त्यानंतर वाक्यातील कर्ता क्रियापद लिहावे व शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. कारण का आपण प्रश्नार्थक वाक्य करावं म्हणजे सुरुवातला सहकारी क्रियापद घ्यायचं, सहकारी क्रियापदाचा अध्याक्षर म्हणजे पहिला अक्षर कॅपिटल लिहायचं, त्यानंतर कर्ता लिहायचा, त्यानंतर क्रियापद लिहायचं, त्यानंतर उर्वरित पूर्ण वाक्य लिहायचं आणि शेवटी प्रश्नचिन्ह लिहायचं. जर कर्ता नाम असेल तर नामाचे पहिले अक्षर कॅपिटल असते किंवा लिहावे. आता जर एखाद्या वाक्यामध्ये नाम, जसं मी तसं उदाहरण दिलं आहे, उदाहरणामध्ये नामाचं वाक्य घेतलं आहे, जर एखाद्या वाक्यात नाम कुठे असो ते कॅपिटल असते, ते पक्षाचं नाव असो का एखाद्या व्यक्तीचं नाव असो,
तिसरं विधान वाक्यास आहे कार्यक्रियापद नसेल तर तूच्या रूपाचा वापर करावा. मी याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण देऊन सांगितलेलं आहे. प्रेझेंट टेन्समध्ये तू आणि डजचा वापर करावा. डज वापरल्यास या पदाचा यस किंवा ईएस प्रत्यय करावा. त्यानंतर पास्ट टेन्समध्ये डीड आणि क्रियापदाची मूळ रूप वापरावे. याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापद नसेल तर पास्ट टेन्सचं वाक्य असेल, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य असेल तर डीड वापरायचं आणि क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं. परंतु लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो की यामध्ये जर सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य जेव्हा येते ते इरेग्युलरचं येत असते, त्यामुळे जास्तीत जास्त ते सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यस नो टाईप क्वेश्चन म्हणजेच व्हर्बल क्वेश्चनची रचना दिलेली आहे. ते म्हणजे सहाय्यकारी क्रियापद एच नी प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब फॉर्म प्लस कॉम्प्लिमेंट सेंटेन्स प्लस इंट्रॉगेटिव्ह मार्क म्हणजे शेवटी प्रश्नार्थ चिन्ह. आता सगळ्यात लक्ष देऊन बघा, या चार वाक्यामध्येच तुम्हाला हे चार वाक्य समजून दिले की पूर्ण वाक्य समजून जातील. तर पहिलं वाक्य दिलं आहे, एक वाक्य वाचून घेतो. राधिका प्लेज अ गेम. या ठिकाणी राधिका हे नाव आहे आणि राधिकाचा आर हा कॅपिटल आहे, परंतु राधिका हा सब्जेक्ट आहे, प्लेज हे क्रियापदाला यस लागलेला आहे आणि अ गेम हे ऑब्जेक्ट आहे. म्हणून या वाक्याला मी प्रश्नार्थ करत असताना इतर क्रियापदाला यस होता म्हणून या ठिकाणी मी डज वापरला. अध्याक्ष कॅपिटल घेतलं डी, डज राधिका, राधिका हे नाव आहे म्हणून मी या ठिकाणी राधिकाचा आर सुद्धा कॅपिटल लिहिला. डज राधिका प्ले, प्ले का घेतला कारण मी क्रियापदाला यस असल्यामुळं सुरुवातीला डज घेतला. कारण या वाक्यामध्ये काय नाही आहे, सहाय्यकारी क्रियापद नाही आहे म्हणून मी तूच रूप डज वापरलं. डज राधिका प्ले अ गेम आणि शेवटी मी प्रश्नचिन्ह दिलं. समजून घ्या हे वाक्य, या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही आहे आणि क्रियापदाला यस असताना, क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय असताना आपण त्याचं प्रश्नार्थक म्हणजे यस नो टाईप क्वेश्चन कसं करतात हे या वाक्यावरून समजेल. दोन नंबरचं वाक्य आहे वी प्ले अ गेम. या ठिकाणी हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. कर्ता वी आहे, वी हा नाव नाही आहे, नाम नाही आहे, वी हे प्रोनाऊन आहे म्हणजेच वी प्ले अ गेम. या ठिकाणी क्रियापदाला यस नाही आहे कारण का कर्ता हा वी आहे म्हणून क्रियापदाला यस नाही आणि क्रियापदाचं मूळ रूप असेल तर मी काय वापरलं आहे, टू वापरलेला आहे. टू या ठिकाणी पहा, टू नंतर डब्ल्यू हा स्मॉल लिहिला आहे, टू वी प्ले अ गेम आणि शेवटी मी इंट्रॅगेटिव्ह मार्क दिला, प्रश्नार्थ चिन्ह लिहिलं आहे. त्यानंतर जे तिसरे वाक्य आहे मित्रांनो, तिसरं जे वाक्य आहे ते आहे सहाय्यकारी क्रियापद असलेलं. सहाय्यकारी क्रियापद असलेलं म्हणजे कोणतं, या ठिकाणी हॅव हे सहाय्यकारी क्रियापद आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. अगोदर मी वाक्य वाचन करतो की आय हॅव कम्प्लीटेड हर टास्क. या ठिकाणी आय, आता हे माहीत आहे तुम्हाला आय हा कुठे जरी असला तरी तो कॅपिटलच असतो. सहाय्यकारी क्रियापद असल्यानंतर सगळ्यात आणखी एक सोपं करून सांगतो तुम्हाला की एखाद्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असेल तर कर्त्याच्या जागी सहाय्यकारी क्रियापद घ्यायचा आणि सहाय्यकारी क्रियापदाच्या जागी कर्ता घ्यायचा आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचा म्हणजे ते काय तयार होतं, प्रश्नार्थक वाक्य तयार होते. परंतु त्याच्यामध्ये एकच नियम लक्षात घ्यायचा की ज्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद हा कर्त्याच्या जागी जेव्हा आपण लिहितो त्या ठिकाणी त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल आलं पाहिजे आणि शेवटी प्रश्नचिन्ह असला पाहिजे. म्हणून हॅव आय कम्प्लीटेड हर टास्क, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे समजून जाते, सगळं समजते. परंतु एखाद्या वाक्यात नॉट नेव्हर वगैरे आलं की सर हे कसं करायचं, तर ते सुद्धा सोपं असते. एखाद्या वाक्यात नॉट असेल तरी ते कसं करायचं पहा. नॉट वाक्य 99% वाक्य नॉटचं जे येत असते ते वाक्य सहाय्यकारी क्रियापद असतानाच येत असते. म्हणून कर्त्याच्या जागी सहाय्यकारी क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापदाच्या जागी क्रियापदाच्या जागी कर्ता घ्यायचा म्हणून आणि नंतर सहाय्यकारी कर्त्याच्या नंतर नॉट घ्यायचा. या ठिकाणी पहा, He had not run the bell. या ठिकाणी इरेग्युलर व्हर्ब आर यू एन जी रंग आलेला आहे म्हणून मी काय केलं आहे, सहाय्यकारी क्रियापदाचं यच कॅपिटल लिहिलं. हॅड ही नॉट, ही हे प्रोनाऊन आहे, याचं पहिला अक्षर कॅपिटल लिहिलं नाही म्हणून मी ही चा यच हा स्मॉल लिहिलेला आहे. हॅड ही नॉट रन द बेल आणि शेवटी प्रश्नार्थ चिन्ह दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे समजलं असेल यस नो टाईप क्वेश्चन करायचं, डब्ल्यू एच क्वेश्चन कसं करायचं. तर या ठिकाणी या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला काइंड्स ऑफ सेंटेन्सेस हा भाग संपतो, म्हणजेच
आता राहिला तुम्ही म्हणू शकता की सर चौथं इंपेरेटिव सेंटेंस जे असते ते फक्त आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीक करत असताना किंवा ओळखता आलं पाहिजे त्याचा म्हणजे विधान वाक्याचे इंपेरेटिव सेंटेंस करा असं कधीही येत नाही तरी पण मी कधी तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकवत असताना या चारही वाक्याच्या प्रकाराचा तुम्हाला ओळख करून देईल धन्यवाद